वंदे अमर रहे अमर रहे, अमर रहे अमर रहे। आपल्या सर्वांचं दैवत कैलासवासी गोपीनाथजी मुंडे साहेब यांचा वारसा, समाजकारणाचा वारसा पुढे चालवण्यासाठी संत वामन बाबा, संत भगवान बाबा यांचा आशीर्वाद घेऊन राजकारणामध्ये तुमच्या आमच्यासाठी सातत्यानं झटणार आहे मुंडे घराणं, आणि या घराण्यावरती आपल्या सगळ्यांच्या सेवेची असणारी जबाबदारी, या जबाबदारीतून येणाऱ्या 13 तारखेला बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीला आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं सामोरं जाणाऱ्या आपल्या सर्वांच्या जीवाभावाच्या पंकजाताई यांच्या प्रचारासाठी आज आपल्यामध्ये उपस्थित असणारे आपल्या खासदार सन्माननीय खासदार प्रीतमताई मुंडेजी, या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय बाळासाहेब पाटीलजी, सन्माननीय प्रवीणदादा घुगे, मंचावर उपस्थित असणारे अविनाशजी कोळी, भगवानराव ढाकणेजी, या ठिकाणी उपस्थित विजयदादा गोल्लारजी, मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्वांची माफी मागून सर्व सन्माननीय मंच समोर उपस्थित असणारे आमचे सर्व सहकारी, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो, मी सगळ्यात आधी आपणा सर्वांच्या या उत्साहाच्या आधारे या निवडणुकीच्या माध्यमातून आधीचे सर्व रेकॉर्ड तोडत पंकजाताई या निवडणुकीच्या माध्यमातून या लीडचा नवीन उच्चांक बनवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो। खरं तर बोलण्यासारखं बऱ्याच गोष्टी आहेत, पण ताईंना आपल्याला ऐकायचं, आणि आज या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर आयुष्यभर ज्यांनी आपल्या सर्वांच्यासाठी कष्टा खाल्ल्या, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्याच्यासाठी अतोनात कष्ट उपसले, त्या मुंडे साहेबांचे उपकार फेडण्याची एक एक संधी म्हणजे एक एक निवडणूक असते, त्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सारी मंडळी हे जे या ठिकाणी काम करतोय, मला असं वाटतं की एक उपकाराचं परतफेड करण्याची एक संधी असते, ती संधी आपल्यापैकी कोणी सोडणार नाही याची खात्री मला या निमित्तानं व्यक्त करायची आहे। या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजींनी सबका साथ सबका विकास हे सूत्र घेत देशभरामध्ये काम केलंय, आणि आज या येणाऱ्या लोकसभेच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या जीवाभावाच्या ताई, आपल्या सर्वांची वागीण एका अर्थानं म्हणून पंकजाताईंनी जे काम महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे, आता त्याचीच प्रचिती या निवडणुकीच्या नंतर आपल्याला देशभरामध्ये पाहायची आहे, आणि म्हणून त्याच्यासाठी मला खात्री आहे आपण सगळेजण सज्ज झालो, आणि म्हणून मला याच्या आधी जसं आपल्या सर्वांना आवाहन केलंय तेच आवाहन पुन्हा एकदा या ठिकाणी करायचं आहे की ज्याचं ज्याचं म्हणून त्या निवडणुकीमध्ये मतदान आहे, ज्याला ज्याला या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी जीवाभावाच्या हक्काच्या माणसांना मतदानाला प्रवृत्त करायचं आहे, त्यांनी तिथं गेल्याशिवाय राहता कामा नये, आणि यासाठी म्हणून या बीडमधून प्रचंड मोठ्या मताधिक्यानं पुन्हा एकदा कमळ फुलावं, आणि त्या ठिकाणी पंकजाताईंचं नाव या देशामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य घेणारा त्या ठिकाणी उमेदवार या नात्यानं, खासदार या नात्यानं घेतलं जावं, इतकीच विनंती हे आवाज आपण सर्वांना करतो, आणि या ठिकाणी पंकजाताईंना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।